भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून उल्वे सेना सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी रविवारी विकासाचे कमळ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या पक्षप्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. उल्वे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य उषा देशमुख, सुनीता घरत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कोपरगाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, वसंत पाटील, भार्गव शेठ ठाकूर, अजय भगत, वी के ठाकूर, अनंता शेठ ठाकूर, भाऊ भोईर, ज्योत्स्ना ठाकूर, अनुप भगत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उल्वे सेना सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन आवटे, सचिव गुड्डू कनोजिया, सल्लागार किरण लोहकरे, मनोज सिंह, खजिनदार विकी भिडे, सहखजिनदार प्रज्वल चड्डा, महिला अध्यक्ष सुवर्णा सनस, उपाध्यक्ष मनीषा आवटे, सदस्य अमित झा, नित्यानंद पांडे, बिपिन भोसले, अरुण भालेराव, किशोर भोसले, सोपान सूर्यवंशी, प्रसाद मुंबईकर, सोनू शर्मा, विलास सनस, सीमा कनोजिया, लिपी झा, स्वतंत्र राय, दुर्गेश पांडे, अभिषेक शिंदे, राजकुमार कौनाली, पल्लवी सुर्वे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केले. पहिल्यांदा आपण उल्वाच्या कॉलनीमध्ये बऱ्याचशा लोकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तुमचं सर्वांचं मनापासून हार्दिक. आता भारतीय जनता पक्ष याला पक्ष म्हणताना एक परिवार पण म्हणतात. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि नुसतं राजकीय पक्ष नाही, ते एक परिवार आहे असं समजलं जातं. ते सर्व आपण जे आहोत एका घरातील व्यक्ती आहोत, परिवार आहे, अशा पद्धतीने एकमेकाशी त्या मान सन्मान दिला जातो, वागवलं जातं. भारतीय जनता पक्ष आपल्या सर्व अडीअडचणीमध्ये उभं राहणार. आपण म्हणणार की रामशेठी चुटकी मारली की प्रश्न सुटतो नाही, असं नाही. आपल्याला मेहनत आणि प्रयत्न करावे लागतात. कार्यकर्त्यांची जिद्द, कार्यकर्त्यांची आणि अगदी एकी असली की सर्व प्रश्नातून मार्ग निघत असतो. तुम्ही सर्व या मोठ्या संख्येने आज पक्षात आलात, अजून बरेच यायचे आहे म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे, तर ते आणखी टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यामध्ये एक महिना महिनाभरामध्ये साधारणतः अशा प्रकारचं पक्षप्रवेश घेऊन निवडणुकी अजून लांब आहे. निवडणूक आली की रोज पक्षप्रवेश आपल्याकडे होणार आहे. सर त्यामध्ये जवळजवळ नवीन नवीन सारखे लोक आपल्याकडे वाढत असतात, तर आणखीन तो पक्षप्रवेश धडाका हा वाढणार आहे. तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अतिशय चांगले कार्यकर्ते तुम्ही पक्षात जे आलात, युवा शहरातले, युवा सार्वजनिक उन्वा, युवा सामाजिक संस्थेमध्ये चांगली चांगली कामं तुम्ही केली, आम्ही ती पाहिली. आणि म्हणजे तुमच्यासारखे लोक कार्यकर्ते या भाजपात आले हे आमच्या दृष्टीने आमची ताकद फार मोठी वाढणार आहे. महिला भगिनी चांगल्या काम करतायत आपण पाहिलंय, आणि तुम्हाला कामात प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं आम्ही नक्की सहकार्य करू आणि आपल्या राणी झालात आम्ही सर्व एकत्र आणावं. आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना आपण योग्य तो निर्णय घेतलेला आहे, कारण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत, माझी पांडे साहेब आहेत, आणि या विभागाचा पायापालन करणारे आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनात हवेली तर काम करतच आहोत आम्ही सर्व महिला भगिनी असतील, युवक असतील, ज्येष्ठ नेते आहेत. रामशेठ ठाकूर साहेबांचं पूर्वी आपल्याला सांगायला नको, आता मॅडमनी बरीचशी आपल्याला माहिती साहेबांबद्दल दिलेली आहे, पण मला जो मला सांगायचा आनंद जास्त वाटतं की मी ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये काम राजकारणामध्ये जशी आली तसे साहेबांच्या मुले आणि त्यांनी काहीतरी मला एक पुढाकार म्हणून एक ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून दिली, आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यांचं काम करत असताना त्याच्यानंतर माझ्यावर भारतीय जनता पार्टीची महिला तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केलं, त्याचबरोबर आता पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत आहे. ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर म्हणजे आशीर्वादाचा हात साहेबांचा असला, तर नक्कीच आपल्याला पुढाकार आणि प्रोत्साहन करण्याचं काम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण करत असतो. पण लोकांच्या संपर्कात येणं हे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे. जर जसे आपण लोकांच्या संपर्कात जेव्हा येऊ, त्यांच्या आडीअडचणी आपल्याला जेव्हा माहिती असतील,
तरच आम्ही त्या तुमच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्यासोबत असताना आमचे ठाकूर साहेब कधीही आपल्याला कोणत्याही प्रकारची कमतरता न देता, मग त्यावेळेस ते काम करत असताना कोणत्याही प्रकारची गरज आहे किंवा त्याच्या पाठीमागे पक्ष किंवा काही बघत नाही, पण ज्याला गरज आहे त्याला त्या वस्तू किंवा त्या गोष्टीची पूर्तता ते करत असतात. लोकनेते रामशे ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शन असं आहे की घरगुती वातावरणापासून ते अगदी राजकारणापर्यंत त्यांचा आम्हाला मार्गदर्शन लागत असतं. जन्मभूमी जुन्नर पुणे असल्यामुळे बारामती थोडीशी जवळ होती, परंतु कर्मभूमीत आलो आणि साहेब तुमचा सहवास लागला मी थोडे दिवस, आणि त्या सहवासात अगदी भारावून गेलो. काही प्रश्नांसाठी आम्ही झुंजत होतो इकडे तिकडे, काही सिडकोला जा किंवा पळापळ करत होतो, काही माहिती नव्हतं कोणाकडे जायचं, कोणाला याला साहेब म्हण त्याला साहेब म्हण, सगळीकडे पळत होतो पण मार्ग काही दिसत नव्हता. ज्या दिवशी साहेबांचा सहवास लाभला किंवा सहवासात आलो आणि कामं अशी चुटकीसरशी व्हायला लागली, म्हणून आता कर्मभूमीत तुम्ही दाखवाल तो रस्ता आणि त्या दिशा या मार्गाने आता जाणार आहोत. धन्यवाद साहेब, खूप खूप आभारी आहे, संधी तुम्ही उपलब्ध करून दिली आम्हाला, यथोचित आमचा मान सन्मान केला त्याबद्दल. उल्वेसेना सामाजिक संस्था आणि त्यांचं कुटुंब परिवार यांच्यातर्फे खरं तर मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.